like, share, subscribe my YouTube channel. Vakratunda Mahakaya Surya Koti Samaprabha Nirvignam Kurume Deva Sarva Karya Shu Sarvada. काना इतका विशाल असावा, अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात, आयुष्य त्यांच्या सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. आपणास व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेश चतुर्थी 10 ओळी मराठी निबंध. गणेश उत्सव हा हिंदू लोकांचा सण आहे. गणेश चतुर्थी हा 11 दिवसाचा मोठा उत्सव आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपतीच्या पूजेमध्ये लाल चंदन, कापूर, फुले व हार, दुर्वा, नारळ, गुळ, खोबर, वस्त्र, फळे, मिठाई आणि त्यांचे आवडते मोदक असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरात आणि मंदिरांमध्ये गणपतीची मूर्ती बसवतात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. 10 दिवसाच्या पूजेनंतर 11व्या दिवशी गणेश महाराजांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. बापा, माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव. हीच तुझ्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोऱ्या.